जळगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक बारा सात दोन हजार सतरा रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहुल प्रल्हाद सकट वय बावीस त्याचे राजीव गांधीनगर येथील राहत्या घरासमोर पटांगणात जेवण करीत असताना सत्यसिंग मायासिंग बावरी याने दारू पिण्यासाठी पैसे राहुलकडून मागितले असता ते पैसे न दिल्याने शिवीगाळ करून सत्यसिंग मायासिंग बावरी रवीसिंग मायासिंग बावरी व मलिसिंग मायासिंग बावरी मालाबाई मायासिंग बावरी कालीबाई सत्यसिंग बावरी सर्व राहणार राजीव गांधीनगर जळगाव अशा गैरकायद्याची मंडळी जमून राहुल प्रल्हाद सकट व त्यांची आई माळसाबाई हीच शिवीगाळ करून चापटा बुक्याने मारहाण करून भिंतीवर ढकलून दिले व सत्यसिंग याने धारदार शस्त्राने राहुल याचे पोटात खुपसून गंभीर दुखापत केली होती उपचारादरम्यान राहुल प्रल्हाद सकट याचा मृत्यू झाला त्या अनुषंगाने रामानंदनगर पोलीस स्टेशन भाग पाच गो गु गु गुन्हा नंबर रजिस्टर सत्तावीस दोन हजार सतरा बांधवी कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार कलम सदोतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होतो त्या शोधण्याकरिता विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात येऊन देखील ते मिळून येत नव्हते पोलीस निरीक्षक श्री सुनील कुराडे यांना रवीसिंग मायासिंग बावरी वय चोवीस वर्ष दोन मालाबाई मायासिंग बावरी वय साठ वर्ष हे भडगाव तालुक्यातील काजगाव येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली सदर बाबत पोलीस अधीक्षक श्री दत्ताते शिंदे यांनी शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर पोलीस नायक रवींद्र पाटील पोलीस हिंस्ट कॉन्स्टेबल विनोद पाटील रामकृष्ण पाटील अनिल देशमुख दीपक छबुलाल पाटील व महिला पोलीस हिस्ट कॉन्स्टेबल शैला एडिस यांना कजगाव तालुका भडगाव येथे रवाना केले होते कजगाव गावात सदर पथकाने सापडा लावून त्यांना शीतफितीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुढील तपास कामी रामान पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे